त्या पोल्टी मध्ये पत्रावळ्या उचलायच्या, घेतली पत्रावळी उचलायची, घेतली उचलायची, घेतली उचलायची, टाकायची. आजवर हे एकही निवडणूक हरलं नव्हतं, मात्र सप्त्यामध्ये काल्याच्या दिवशी काय करत होत, पत्रावळ्या उचलत होतो. मी तिकडचं सांगतो, ते भगवान कृष्ण असं करत होते. त्यांनी उचललं एकदा, दोनदा, तीनदा, हे सगळं झालं आणि त्यांचं उकिरड्यावर लक्ष केलं. कुठं? उकिरड्यावर लक्ष केलं. आणि उकिरड्यावर लक्ष केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की त्या उकिरड्यावर एक पोपट आहे. कोण आहे? कोण आहे? पोपट आहे. तो पोपट ते शीत आहे ना भाताची, ते काय करत होता? तो खायचा पोपट, भाताचे शीत खायचा. देवाचं लक्ष गेलं, देवाला ओळखलं, हा साधारण पोपट नाही, हे स्वतः शुकाचार्य व्यासपुत्र शुकाचार्य स्वतः तिथं ओळखलं. देवाला हात मारली, पांडवांना अरे इकडे या, पाचवे जण धावत धावत आले. हात जोडा म्हटले, हा साधारण पोपट नाही, हे स्वतः कोण आहे? हे शुकाचार्य. कोण आहे? शुकाचार्य. नमस्कार केला सगळ्यांनी. सगळ्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्या बरोबर, ऐका, नमस्कार केला आणि नमस्कार केल्या बरोबर म्हणाले कोण? भगवान कृष्णजी म्हणाले, देवा मी ओळखलं तुम्हाला, तुम्ही सामान्य नाही, तुम्ही स्वतः शुकाचार्य आहे.